Welcome friends, you are watching Samarth Coaching Classes channel. Samarth Coaching Classes channel मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्याला पाहायचं आहे मूड, MOOD. तसा मूडचा शब्दशः अर्थ जर बघितला तर असा होतो स्टेट ऑफ माइंड, म्हणजे मनाचा कल. तर या ठिकाणी मूडचा जो अर्थ आहे तो आहे अर्थ किंवा भाव. तर मित्रांनो, अगोदर आपण मूड कशाला म्हणायचं ते पाहूयात. मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका. क्रियापदाने दर्शवलेली क्रिया ज्या अर्थाचा किंवा पद्धतीचा निर्देश करते त्यालाच मूड असे म्हणतात. इंग्लिशमध्ये मूडचे तीन प्रकार पडतात. ते म्हणजे नंबर एक इंडिकेटिव्ह मूड, याला मराठीमध्ये विधानार्थ असे म्हणतात. दुसरा इम्परेटिव्ह मूड, याला मराठीमध्ये आज्ञार्थ असं म्हणतात. तर तिसरा सब्जेक्टिव्ह मूड, त्याला संकेतार्थ असे म्हणतात. तर मित्रांनो, आता आपण मूडच्या या प्रत्येक प्रकाराबद्दल सविस्तर माहिती बघूयात. सर्वात अगोदर एक नंबर इंडिकेटिव्ह मूड. मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका. इंडिकेटिव्ह मूड कशाला म्हणायचं असतं ते, जे क्रियापद वस्तुस्थितीचे विधान करण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी किंवा एखादी कल्पना अथवा भावना हीच वस्तुस्थिती आहे असे मानून केलेल्या विधानासाठी वापरले जाते तेव्हा ते क्रियापद विधानार्थामध्ये आहे असे मानतात. फॉर एक्झाम्पल, ही गोज टू स्कूल या वाक्यामध्ये वस्तुस्थिती दर्शवलेली आहे. दुसरे एक्झाम्पल, आर यू फाईन, यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर तिसरं एक्झाम्पल, इफ इट रेन्स आय शाल स्टे ॲट होम, थोड्या वेळापुरती वस्तुस्थिती गृहीत धरलेली आहे. मित्रांनो, मूडचा दुसरा प्रकार इम्परेटिव्ह मूड. जे क्रियापद आज्ञा, आग्रहपूर्वक विनंती किंवा विनवणी किंवा प्रार्थना व्यक्त करते त्या क्रियापदाला इम्परेटिव्ह मूडमध्ये आहे असे मानतात. फॉर एक्झाम्पल, स्टँड अप, यामध्ये आज्ञा व्यक्त केलेली आहे. टेक केअर ऑफ युअर हेल्थ, यामध्ये आग्रहपूर्वक विनंती. त्याच्यानंतर मित्रांनो, प्रार्थनेचं उदाहरण, हॅव मर्सी अपॉन अस. आता मित्रांनो, आपण पाहूयात मूडचा तिसरा प्रकार, तो म्हणजे सब्जेक्टिव्ह मूड, ज्याला मराठीमध्ये संकेतार्थ असे म्हणतात. मित्रांनो, सब्जेक्टिव्ह मूडचे पुन्हा दोन प्रकार पडतात. ते म्हणजे प्रेझेंट सब्जेक्टिव्ह मूड आणि पास्ट सब्जेक्टिव्ह मूड. आता अगोदर आपण याच्यातला पहिला प्रकार पाहू, प्रेझेंट सब्जेक्टिव्ह मूड कशाला म्हणायचं. तर काळजीपूर्वक ऐका. जेव्हा क्रियापद हे परंपरागत फ्रेजमध्ये इच्छा किंवा आशा व्यक्त करते, तसेच औपचारिक इच्छा म्हणजेच डिझायर, हेतू म्हणजेच इंटेन्शन, संकल्प म्हणजेच रिझोल्युशन किंवा निश्चय व्यक्त करण्यासाठी वापरले जाते तेव्हा ते क्रियापद प्रेझेंट सब्जेक्टिव्ह मूडमध्ये आहे असे मानले जाते. फॉर एक्झाम्पल, गॉड ब्लेस यू, त्यासोबत गॉड सेव द किंग. तिसरं एक्झाम्पल, आय मूव दॅट मिस्टर शर्मा बी अपॉइंटेड. मित्रांनो, आता आपण पाहूयात सब्जेक्टिव्ह मूडचा दुसरा प्रकार, पास्ट सब्जेक्टिव्ह मूड. काळजीपूर्वक ऐका. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये विश या क्रियापदानंतर वास्तवाच्या विरुद्ध आभासयुक्त परिस्थिती दर्शवण्यासाठी, तसेच ईपच्या वाक्यानंतर कल्पना किंवा अशक्यता व्यक्त करण्यासाठी, तसेच ॲज इफ किंवा ॲज दोच्या वाक्यानंतर कल्पना किंवा अशक्यप्राय परिस्थिती दर्शवण्यासाठी वापरले जाणारे जे क्रियापद असते ते क्रियापद पास्ट सब्जेक्टिव्ह मूडमध्ये आहे असे मानले जाते. मित्रांनो, त्याचे काही एक्झाम्पल्स पहा. नंबर एक, आय विश आय न्यू हिज नेम. त्याचं दुसरं एक्झाम्पल, इफ आय वेअर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आय वूड डू दॅट. मित्रांनो, तिसरं एक्झाम्पल, ही ऑर्डर्स मी ॲज इफ आय एम हिज सर्वंट. त्याचं चौथं एक्झाम्पल, शी टॉक्स ॲज दो
सी वेअर ड्रंक. अशा प्रकारे आपण मूडचे तिन्ही प्रकार पाहिलेले मित्रांनो. दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच. आणि मित्रांनो, पुन्हा पुन्हा तीच विनंती की तुम्हाला आपल्या नवीन नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळावं असं वाटत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या ठिकाणी जे बेल आयकॉन येत असतं त्या बेल आयकॉनला पण टच करणं आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब मिळेल. नसता आम्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हे तुम्हाला समजणारसुद्धा नाही. जर यदा कदाचित आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत हे जर विस्कळीत झाले तरीही तुम्हाला नियमितपणे व्हिडिओ पाहता यावेत यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला टच करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, माझी पुन्हा विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण टच करा, जेणेकरून तुम्हाला नियमितपणे आपण अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. ओके फ्रेंड्स, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली. बाय टिल दे.